नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह दोनची उत्तरे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबत जे घंटीचं बटन दाबलेलं आहे त्या बटणाला पण क्लिक करा, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता उदाहरण संग्रहाला सुरुवात करूया। तर बघा, इथं पहिला उदाहरण संग्रह दोन आहे। उदाहरण संग्रह बघा, त्यामध्ये बघा एक नंबरचा जो प्रश्न आहे तो 1 2 3 4 5 6 7 8 9 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा 10 संख्या लिहायच्या आहेत। म्हणजे बघा, मी इथं लिहितो 2 अंकी संख्या, इथं लिहितो मी 3 अंकी संख्या, इथं लिहितो मी 4 अंकी संख्या आणि शेवटी 5 अंकी संख्या। तर बघा, ह्या नंबरचा यूज करायचा आपल्याला 1 पासून 0 पर्यंत आणि सर्व संख्याचा यूज करून या संख्या लिहायच्या आहेत। तर आपण सुरुवातीला बघूया 2 अंकी संख्या, ठीक आहे। तर बघा, मी इथं एक टेबल बनवून घेतो म्हणजे आपल्याला काय होईल सोपं जाईल। बघा, एक मिनिट, ठीक आहे। 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्यांसाठी मी काय करतो एक टेबल बनवतो। बघा एक मिनिट, ठीक आहे। बघा, इथं एक उभी रेषा ओढून घेऊया आपण, नंतर 3 अंकी संख्यांसाठी, नंतर 4 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्या अशा सगळ्या संख्यांसाठी आपण असा एक टेबल बनवूया, ठीक आहे। तर बघा, 2 अंकी संख्या लिहायच्या आहे, तर 2 अंकी संख्या काय लिहू शकतो आपण? 10 लिहायचं आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा प्रकारे 10 संख्या आपल्याला लिहायच्या आहे। तर 2 अंकी संख्या लिहितो बघा, 22 34 40 10 50 70 90 45 67, ठीक आहे। तर बघा, किती झाल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या झालेल्या आहेत 2 अंकी, ठीक आहे। नंतर 3 अंकी संख्या लिहायची आहे, तर 3 अंकी संख्या कोणत्या आहे? 1 2 3, 3 अंकी संख्या म्हणजे त्यामध्ये 3 अंक आले पाहिजेत। फक्त सुरुवातीला 0 नको, ठीक आहे। पहिली संख्या 0 नको, म्हणजे बघा 7 4 3 0 0 दुसरी किंवा तिसरी संख्या असली चालते, पण पहिली संख्या 0 नको, ठीक आहे। नंतर बघा, 720 825, बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि बघा 9 आणि 10, ठीक आहे। तसं 4 अंकी संख्या बनवायच्या आहेत, एक कोणते पण 4 अंक लिहायचे आणि ती संख्या आपली आपल्याला मिळून जाते, ठीक आहे। 4 4 2 3 4 पुन्हा झाली, आपण 5 करूया तर, ठीक आहे। 4235, 7333, 4252, 3928, 3 1 3 3 6 7, 4 2 3 5, 4235, 7819, बघा 3 3 6 3 9 आणि शेवटची संख्या 4000, ठीक आहे। अशा प्रकारे या 10 संख्या लिहिल्या। आता 5 अंकी संख्या लिहायची आहे, बघा 5 अंक लिहायचे आहे, ठीक आहे। 78325, 23252, 26742, 28352, 23245, 70000, नंतर 30000,
नंतर मी 34,000, ठीक आहे, नंतर 36,233, 37,252, 3, 3, 6, 3, 3, 9 आणि 10 अशा प्रकारे संख्या लिहायच्या होत्या आणि वाचायच्या होत्या, ठीक आहे. जर तुम्ही इथं चार अंकी संख्या असली तर पहिल्या संख्येनंतर कॉमा द्यायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे कॉमानंतरची जी पहिली संख्या राहते ती आपली हजारमध्ये वाचतो, म्हणजे 4,234, 3,400, 3,432, 4,235, 7,333 याप्रमाणे आपल्याला उत्तर लिहायची होती, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे संख्या लिहायच्या होत्या आपल्याला 10, 10, आणि त्यांना वाचायचं होतं. आता पुढचा प्रश्न बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला दुसरा प्रश्न आहे, उदाहरण संग्रह 2 मधील देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. म्हणजे ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला त्यांना अंकामध्ये आणि अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर बघा इथं देवनागरी संख्या, देवनागरी म्हणजे आपण मराठीमध्ये लिहूया, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्लिशमध्ये अंक आणि संख्येचे अक्षरी लेखन, अशा प्रकारे तीन आपल्याला बॉक्स दिलेले आहे, ते बॉक्स आपल्याला भरायचं आहे. तर पहिला भरून दिलेला बघा 2,359, नंतर इथं इंग्लिशमध्ये 2,359 लिहायचे, नंतर अक्षरात 2,359, ठीक आहे. आता बघा इथं दुसरी संख्या दिली 32,756, तर आपण हिला इंग्लिशमध्ये लिहूया 32,756, आणि इथं अक्षरात लिहूया 32,756, ठीक आहे. नंतर बघा दुसऱ्यामध्ये दिला आहे फक्त आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिली आहे, तर त्याला मराठीत लिहूया आपण 67,859. आता अक्षरात लिहूया 67,869, ठीक आहे. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 नंबर दिला आहे 1,034, तर इथं आपण लिहूया 1,034 अशा प्रकारे, ठीक आहे. एक आया, नंतर इथं अक्षरात लिहूया 1,034. नंतर बघा इथं फक्त अक्षरात दिली आहे 27,855, तर आपण इथं लिहूया 27,855, आणि देवनागरीमध्ये लिहूया 27,855, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता. आता तिसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. आपण बघा तिसरा प्रश्न काय आहे, प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या, त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. म्हणजे बघा इथं काय सांगितलं आहे की ही जी संख्या आहे बघा, म्हणजे कोपरगाव आहे बघा, इथं गावांची नावं दिली आहे आणि इथं काही संख्या दिली 12,740, तर या संख्यांना वाचायचं आपल्याला. तर बघा कशाप्रकारे वाचायचं, अक्षरी लिहायचं म्हणजे. तर बघा उत्तर कसं येईल, पहिलं काय आहे नाव कोपरगाव, तर आपण इथं लिहूया कोपरगाव, ठीक आहे. तो कोपरगाव, नंतर कोपरगावच्या खाली बघा 12,740, तर याला अक्षरी लिहायचं आहे, ठीक आहे. तर आपण इथं लिहूया 12,740. नंतर बघा दुसरा आहे शेवगाव, तर 2 नंबरला इथं मी लिहितो शेवगाव, ठीक आहे. नंतर त्यांची संख्या आहे 28,095, तर याला अक्षरात लिहूया 28,095, ठीक आहे. नंतर बघा 3 नंबरला आपल्याला दिला आहे कर्जत,
त्याची संख्या लिहूया बघा, 31,608, 31,608। तर अक्षरामध्ये लिहूया आपण त्याला 31,608। नंतर बघा पुढे संगमनेर, इथं नाव लिहूया आपण संगमनेर, त्याची संख्या आहे 10,972, 10,972। अक्षरामध्ये लिहूया 10,972, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा जो तिसरा प्रश्न होता तो आपण सोडवलेला आहे, ठीक आहे। तर तुम्ही हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांना, किंवा स्क्रीनशॉट काढू शकता। आता आपण पुढील प्रश्न बघूयात। नंतर बघा चौथा प्रश्न आहे, एकूण किती रुपये होतील ते लिहा। म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा काही नोटांची संख्या दिलेली आहे आणि त्या नोटांच्या संख्येवरून एकूण किती रुपये होतील ते आपल्याला सांगायचं आहे। तर बघा पहिला प्रश्न आहे 1,000, पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहूया आपण बघा, 1,000 रुपयांच्या 20 नोटा। म्हणजे आपण काय करूया, 1,000 च्या 20 नोटा, म्हणजे 1,000 ला काय करू, 20 ने गुणू, बरोबर किती येतील बघा। नंतर 1,000 × 20 केल्यानंतर बघा काय होईल, 2 चा पाळा एकानंतर एकापर्यंत म्हटल्या 2 × 1 = 2, आणि किती शून्य आहे, 1, 2, 3 आणि 4, हे 4 शून्य इथं आपण लिहून देऊया, ठीक आहे। नंतर बघा 100 रुपयांच्या 5 नोटा, म्हणजे काय 100 × 5, म्हणजे बघा 1 चा पाळा 5 पर्यंत म्हटला तर काय 5च येतो, आणि हे 2 शून्य उरलेले इथं ठेवून देऊया, हे झाले 500। नंतर 10 रुपयांच्या 14 नोटा, म्हणजे आपण काय करूया, 10 × 14, म्हणजे बघा 14 × 10 किंवा 10 × 14, 14 × 10 = 140, म्हणजे 140, अरे तर 140 रुपये होतील, ठीक आहे। तर या सर्वांची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल, आणि एकूण किती रुपये होतील ते बघायचं आहे। तर बघा सुरुवातीला काय 20,000, तर मी तरी तो 20,000, नंतर 500, एकाखाली एक मांडूया, नंतर आहे 140, ठीक आहे। तर यांची करूया आपण बेरीज, 0 इथं येईल, 4, 5 आणि 1 = 6, हा 0 येईल, आणि हा 20, म्हणजे एकूण 20,640 रुपये होतील। म्हणून आपण इथं लिहूया उत्तर, एकूण 20,640 रुपये होतील, ठीक आहे। अशा प्रकारे लिहायचं होतं आपल्याला। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा उत्तर नोटबुकमध्ये लिहून घ्या, ठीक आहे। आता आपण पुढील प्रश्न बघूया, मी याला रफ करतो बघा, ठीक आहे, बघा आपण याला रफ करून घेऊया, ठीक आहे। याला थोडं मी हे करतो, याला आपण करून टाकूया डिलीट। नंतर पुढचा प्रश्न बघूया, आता बघा दुसरा प्रश्न बघूया आपण, ठीक आहे। बघा दुसरा प्रश्नाचं उत्तर लिहूया, तशाच प्रकारे लिहायचं आहे बघा, 1,000 रुपयांच्या 15 नोटा, म्हणजे काय करूया, हे 1,000 × 15 करूया, तर 15 चा पाळा 1 पर्यंत म्हणा, 15 × 1 = 15, आणि उरलेले 0, 3 आहे ते इथं पण लिहून देऊया, ठीक आहे। ते झाले 15,000। नंतर 100 रुपयांच्या 12 नोटा आहेत, म्हणजे काय, 100 × 12, तर 12 चा पाळा आपण 1 पर्यंत म्हणतो, 12 × 1 = 12, आणि उरलेले हे जे 2 शून्य आहे ते तसेच चलू, म्हणजे 1,200। नंतर बघा 10 रुपयांच्या 8 नोटा, 10 रुपयांच्या 8 नोटा, म्हणजे 10 × 8, 10 × 8 = 80, ठीक आहे। नंतर 1 रुपयाची 5 नाणी, 1 रुपयाची 5 नाणी, म्हणजे 1 × 5, किती येतात, 5च येतील, ठीक आहे। या सर्वांची आपण बेरीज करूया, म्हणजे बघा इथं होईल 15,000, नंतर 1,200, नंतर 80, नंतर 5, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या बाजूला जागा उरलेली तर चालेल, पण ह्या बाजूला जागा सोडायची नाही। अशाच प्रकारे अंक एकाखाली एक लिहावे, तेव्हा तुमची बेरीज बरोबर येईल, ठीक आहे। तर बघा इथं होईल 5, इथं 8, 0, 0, म्हणजे 8 होईल, इथं 2 आणि 0, म्हणजे 2 होईल,
इथं बघा 5 आणि 1 6 होईल आणि इथं 1 होईल म्हणजे 16285 म्हणजे आपण इथं लिहू तर एकूण रुपये 16285 होतील ठीक आहे। तर अशा प्रकारे या चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतो ठीक आहे। चला पुढचा प्रश्न बघूया। पाचवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो 4 5 0 3 7 हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा। म्हणजे आपल्याला हे जे अंक दिलेले आहेत 4, 5, 0, 3, 7 या अंकांचा उपयोग करून आपल्याला सर्वात मोठी आणि सर्वात छोटी 5 अंकी संख्या लिहायची आहे। तर आपण इथं अगोदर लिहितो मी सर्वात मोठी संख्या 5 अंकी संख्या ठीक आहे, नंतर सर्वात लहान संख्या, सर्वात लहान 5 अंकी संख्या म्हणजे ठीक आहे। तर सर्वात मोठी संख्या लिहिताना काय करायचं, सर्वात मोठा अंक कोणता या सर्व अंकांपैकी, तर बघा इथं 7 आहे तर आपण सुरुवातीला 7 लिहूया, 7 नंतर येतो आहे 5, मग 4, मग बघा 5 4 नंतर काय उरला 3 आणि 0। अशा प्रकारे अंकांना उतरत्या क्रमाने लिहायचं आहे। सर्वात मोठा अंक, मोठी संख्या लिहिताना सर्वात मोठा अंक मोठा अगोदर लिहायचा, नंतर छोटा 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 असा करत जायचा ठीक आहे। तर ही झाली 75430, ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या झाली ह्या अंकांनी मिळून ठीक आहे। तर आता सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहायची, तर आपण उतरत्या क्रमाने लिहूया ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो उतरत्या क्रमाने लिहिताना सर्वात छोटी संख्या बघायची, सर्वात छोटी संख्या 0 आहे। परंतु जर तुम्ही 0 सुरुवातीला लिहिली आणि नंतर अशा प्रकारे जर तुम्ही 5 अंक लिहिले, तर बघा ही 4 अंकी संख्या होते आणि या 0 आपण मोजत नाही, हे झाली 4345, हे तुम्हाला उदाहरण दिलं मी ठीक आहे। तर कधीच लहान संख्या लिहिताना सुरुवातीला आपण 0 लिहत नाही, 0 नेहमी 2 नंबरला लिहायचा जर 0 असेल तर। तर सर्वात संख्या छोटी संख्या 0 सोडून आहे इथं 3, तर आपण 3 लिहूया, नंतर 0 लिहूया, नंतर 4 5 आणि 7, 4 5 आणि 7। तर सर्वात छोटी संख्या झाली आहे बघा 30457 ठीक आहे। अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं होतं, खूपच सोपं होतं विद्यार्थी मित्रांनो। चला तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरण संग्रह 2 मधील आता शेवटचा प्रश्न सोडवूया। बघा गाव व त्या गावांची लोकसंख्या दिलेली आहे, इथं बघा गावांची नावे दिलेली आहेत, बघा तळा आणि लोकसंख्या दिली गावाची, या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर बघा इथं 9 गावांची नावे दिली आहे आणि यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। तर बघा प्रश्न आहे पहिला, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते, त्या गावाची लोकसंख्या किती, त्याची लोकसंख्या किती म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या गावची। तर सर्वात मोठा अंक बघूया इथं 40087, तर बघा इथं नंतर 92, तर बघा हे वाशी जे गाव आहे यामध्ये सर्वात जास्त मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे, तर याचं उत्तर येईल वाशी ठीक आहे। या प्रश्नाचं उत्तर येईल वाशी आणि याची लोकसंख्या लिहायची सोबत 92173। नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, मोरवाडा व मोरेगाव या 2 गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे, मोरवाडा आणि मोरेगाव। तर मोरेगाव बघा इथं आहे आणि मोरवाडा कुठे आहे, बघा मोरवाडा इथं आहे। तर मोरवाडाची लोकसंख्या आहे 85890 आणि मोरेगावची आहे 87012, तर मोरेगावची लोकसंख्या जास्त आहे। तर आपण इथं लिहू उत्तर मोरेगाव आणि त्याची लोकसंख्या लिहूया 87012। इथं संख्या नाही लिहिली असती तरी चालली असती, फक्त आपल्याला विचारलं की कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे मोरेगाव आणि मोरवाडापैकी ठीक आहे। नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते, त्याची लोकसंख्या किती। सर्वात कमी अंक कुठे दिसतोय बघा आपल्याला इथं, तर सर्वात छोटा अंक जर आपण बघायला गेलो तर इथं बघा 35777, इथं गगन बावळा नावाचं गाव आहे, याची लोकसंख्या सर्वात कमी आहे। तर याचं उत्तर येईल गगन बावडा, गगन बावडा आणि त्याची लोकसंख्या आहे ती 35777। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण हा उदाहरण संग्रह सोडवून घेतला। तर मला तरी वाटते विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर।